शालेय ड्रेसेसचे माहेर घर महावीर ड्रेसेस, सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध। शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंटचा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध। शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश, सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल। छत्रपती शिवाजी मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा। जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द, नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेईई क्लास प्रवेश देणे सुरू। आजच आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क 9673862687 7498712198। नवीन बियर बारची परवानगी रद्द करण्याची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून परवाना मिळवून दिल्याचा आरोप। नवीन बियर बारला शेजाऱ्याची हरकत असताना, तसेच ग्रामपंचायतीने गावात नवीन परवाने न देण्याचा ठराव घेतलेला असताना देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून धाड येथे नवीन बियर बारला परवाना मिळवून दिल्याचा खळबळजनक आरोप करीत सदर परवाना त्वरित रद्द करावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन धाड येथील सई साबीर सई अली यांनी आज 18 जूनला दिले असून त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की मौजे धाड येथील गट नंबर 12 मध्ये त्यांच्या सामायिक भूखंडाला लागून त्याच गटात रामचंद्र खांडवे यांच्या जागेत नवीन बियर बार सुरू होणार आहे। त्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून त्यांचे बयान नोंदविण्यात आले। या बयानात त्यांनी प्रस्तावित बियर बारला विरोध दर्शवलेला आहे। मात्र सदर प्रकरण अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे 6 जूनच्या बैठकीत ठेवण्यात आले व समितीच्या या सभेत सदर बियर बारला परवानगी दिल्याचे कळाले। या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करून सदर बियर बारला परवानगी मिळवून घेतल्याचा, तसेच सदर प्रकरणात आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप देखील निवेदनात करण्यात आला आहे। दरम्यान सदर परवानगी तात्काळ रद्द करून न्याय द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे। और खांडवे की जमीन में जगताप की बियर बार खुलने वाली है, तो उन्होंने ऑब्जेक्शन के लिए हमें हमसे पूछा था कि डालना है कि नहीं डालना है, तो हमने उनको मना किया उसके लिए। और इसकी हमने कंप्लेंट अमरावती डिवीज़न में कलेक्टर ऑफिस पे भी की है और बुलढाणा के कलेक्टर ऑफिस पर भी की है, ये अपने एक्साइज ऑफिस पर भी की है। और हमारी दिशा अपने कलेक्टर की दिशा भूल करके उन्होंने जो है तो इसके लिए परवानगी का एक्साइज ऑफिस ने जो है तो कलेक्टर की दिशा भूल करके जो है तो उसके लिए परवानगी दे दी उसकी। हाँ, अभी आपकी क्या मांग है? हमारी मांग ये है कि अभी जो है तो दोबारा से इसकी जो है तो जांच की जाए।